वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वीज उपकेंद्राची तोडफोड करीत कर्मचाऱ्याला दोराने बांधून ठेवले. वादळ वाऱ्यामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने यवतमाळच्या बाबुळगाव उपविभागातील घारपड उपकेंद्रात ग्रामस्थांनी प्रचंड तोडफोड केली. येथील ऑपरेटरला देखील मारहाण करून त्याला बांधून ठेवले. तसेच फीडर देखील 5 ते 6 तास बंद करून ठेवले. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली. काल बराच वेळ वीज नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी हा हल्ला चढविला. यात उपकेंद्राचे दरवाजे तोडून ग्रामस्थ आत शिरले. यावेळी दगडफेक करून खिडक्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच ऑपरेटरला देखील मारहाण करण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जमावाला पंगवले. दरम्यान वीज अभियंता व कर्मचाऱ्यावरील हल्ल्यामुळे आता ते आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.